राहाता तालुक्यातील मोरवाडी येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र अरणभेंडी ते श्री क्षेत्र मोरवाडी पायीज्योत सोहळ्याचं स्वागत गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगताही करण्यात आली. काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण अर्जुन महाराज चौधरी यांच्या मधुरवाण्यातून झालं. यावेळी पायीज्योत सोहळ्याचे स्वागत महिलांनी केले. महिलांनी डोक्यावर कलश सुंदर वस्त्र परिधान करून गावामध्ये प्रत्येकानं जणू गुढीपाडव्यासारख्या गुढ्या उभारल्या होत्या. प्रत्येकानं आपल्या घरासमोर शेणाचा सडा, रांगोळी आणि त्या ज्योतीचं स्वागत केलं. टार मृदुंगाच्या भजनाने या ज्योतीचे गावाकडे प्रस्थान झाले. सदर ज्योत आणण्यासाठी घनश्याम मोरे, प्रमोद मोरे, आदिनाथ मोरे, सतीश मोरे, प्रवीण मोरे, कैलास मोरे, सागर मोरे, अनिल मोरे, अजित मोरे, अक्षय मोरे, गणेश मोरे, अविनाश मोरे, ऋषिकेश मोरे, निलेश मोरे, मीनानाथ दरेकर, पप्पू गोरडे, महेंद्र पठारे, केशव मोरे, रोहित वरपे, दीपक माळी, महेश मोरे, मयूर मोरे, गोविंद मोरे, अमोल मोरे, अक्षय घोडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, भागवत लांडगे यांनीही यावेळी ज्योतीचं स्वागत केलं. याप्रसंगी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज या आस्थागाव शहरातील मोरवाडी या ठिकाणी सावता ग्रुप या युवकांनी या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्योत आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि या युवकांकडून खरंच बाकीच्या युवकांनीसुद्धा आदर्श घेण्याचं गरज आहे. आज जर युवक जर आपण बघितला तर आज हा वाम मार्गाकडे जात आहे, परंतु या मोरवाडीतील युवक असतील, आस्थागावातील युवक असतील, हे एक धार्मिक त्याच्या मार्गाला लागून एक आदर्श या युवकांपुढं ठेवत आहेत आणि असंच त्यांचं चांगलं काम या ठिकाणी वारंवार त्यांच्या हातून घडत राहो. समाजाची, देवाची आणि सर्व गौरगरीब जनतेची या मंडळातर्फे त्यांची सेवा घडो, हीच मी आज सावता महाराजांची प्रार्थना. तर घनश्याम मोरे, कर्डिले सर आणि प्रमोद मोरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरनाम सप्ताह आयोजित भव्य दिव्य ज्योत अरंते मोरवाडी या ठिकाणी आणलेले आहे. सावता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची अडचण न येता भव्य दिव्य अशी ज्योत या मोरवाडी नगरीमध्ये मोरवाडीच्या सावता ग्रुपच्या वतीने इथे आलेली आहे. तरी भव्य दिव्य अशी मिरवणूक या ठिकाणी मोरवाडी नगरीमध्ये चालू आहे. तसेच आमच्या मोरवाडी युवकांचे व सर्व ग्रामस्थांचे या मोरवाडीच्या सावता ग्रुपच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच आमच्या इथे सर्व प्रकारचे पाहुणे रावळे व धार्मिक स्वरूपाचे सर्व वारकरी टाळकरी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याही या सावता ग्रुपच्या वतीने व मोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे हार्दिक स्वागत. मोरवाडी या गावामध्ये 7 दिवसापासून जो अखंड हरनाम सप्ताह चालू आहे आणि आजच्या या दिवशी अरण्य श्री क्षेत्र अरण्य ठिकाणून ज्योत आलेली आहे, आज सप्ताहाची सांगता आलेली आहे आणि मिरवणूक या ठिकाणी चालू आहे. आमची जिल्हा परिषद शाळा मोरवाडी, आम्ही सगळे विद्यार्थी शिक्षक या मिरवणुकीमध्ये सामील झालेलो आहे आणि अशा पद्धतीने सगळे विद्यार्थी या आनंद घेत आहेत. आनंद पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या मोरवाडी गावामध्ये ज्योतीचा आरण ते मोरवाडी या ठिकाणी ज्योत आलेले आहे. या ज्योतीचं स्वागत अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात या सर्व ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. तरी सर्व भाविकांनी या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. सर्वांचे या ठिकाणी मोलाचे सहकार्य आहेत. त्यातल्या त्यात आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे मिरवणुकीसाठी महिलांनी कलश आणि नवे वस्त्र परिधान करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि घरासमोर प्रत्येकाच्या घरासमोर गुढीपाडव्याच्या सारखं प्रत्येकाच्या घरी गुढीपाडवा उभारलेला आहे. थोडक्यात मोरवाडी गावात एक गुढीपाडव्याचा सण आणि वातावरण असं तयार झालेलं आहे. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता.